नमस्कार। नितेश हंडशीकर शुभेच्छा सगळ्या कलावंतांना दिग्दर्शकांना एक तर मुळामध्ये असले जे विषय आहेत एक समारंभासाठी आम्ही तेवढ्यापुरते एक दिवस असतो आणि मग नंतर आम्ही वर्षभर विसरतो। निदान या नाटकाच्या निमित्तानं हा प्रश्न वारंवार लोकांच्या समोर येईल, त्यामुळे एक वार्षिक प्रयोग असतो तसा न होता तसे वारंवार प्रयोग होऊ देत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सरळ कानाकोपऱ्यामध्ये सगळ्यांपर्यंत हा प्रश्न पोचला पाहिजे। जोपर्यंत मी तिथे राहत नाही आणि तिथलं भोगत नाही तोपर्यंत मला त्यातल्या वेदना माहिती नसतात आणि मला त्या वेदनांची काही देणं घेणं नसतं। म्हणजे आता दुष्काळाचं जे स्वरूप आहे तसंच त्यांचा दुष्काळ हा लांबलेला आहे। 58 वर्ष झाली असतील, 57 झाली असतील जी, पण जोपर्यंत त्या दुष्काळाचा भाग आम्ही होत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आणि ही वृत्तीच आहे आमची। आम्ही ज्यावेळेपर्यंत सत्तेत नसतो तोपर्यंत आम्हाला हा प्रश्न हाताळावासा वाटतो, सत्तेत आल्यानंतर आम्ही सोयीस्करपणे हा विसरतो। पण नाईलाज आहे, आम्ही असेच आहोत आणि आम्ही असेच असणार आहोत। त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कुठेतरी हा नाटक म्हणून विषय घेतलेला आहे। सुबोध एक प्रयोग का होईना तू करतोयस शुभारंभाचा। केंकरे नावाचे इथे एक महान दिग्दर्शक बसलेले आहेत स्टेजवर, त्यांना मी वारंवार सांगितलेलं आहे की मला कधीतरी नाटकात काम करायची इच्छा आहे, तुम्ही पाहिजे तर त्याच्यासाठी माझी परीक्षा घ्या, ऑडिशन द्यायला मी तयार आहे। वयानं माझ्यापेक्षा ते, म्हणजे त्यांचे वडील हे आमचे प्रोफेसर होते, पण तुमच्या वडिलांनी इतकाच तुम्हाला मान देतो आम्ही, कधी जमलं तर विचार करा। आम्ही सुद्धा एखादा प्रयोग करू शकलो असतो, आम्ही सुद्धा एखादा प्रयोग करू शकतो। कधीतरी भेटले की हे विचारतात, अरे नानं तू खरंच करशील का रे, आणि मग नंतर पुन्हा वर्षानंतर भेटतो तो, त्यामुळे ते ठीकच आहे। पुन्हा एकदा मी खरं सांगतो की हा सगळा प्रकार इतका विचित्र आणि घृणास्पद आहे, म्हणजे न्याय प्रविष्ट असल्यामुळे आपण ह्या प्रश्नावर जास्त काही बोलू शकत नाही असं म्हणायचं आणि तो विषय डावलायचा ही आमची पद्धत आहे, कारण त्याच्यावर फार बोलता येणार नाही, कारण न्यायालयामध्ये हा खटला चालू आहे आणि तो कित्येक वर्ष चालू आहे। कदाचित मला माहिती नाही, पूर्णपणे तुम्ही कानडी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कदाचित महाराष्ट्रात घेऊ असो। फक्त एकच आहे, थोडंसं विषयांतर होत आहे, कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण मी या मताचा आहे की मी जिथला असेल तिथला मी असायलाच हवा, तिथले नीतिनियम मी पाळायलाच हवे। इथे येण्याची इच्छा ईर्षा मानस हा तुमचा आहे हे छान आहे। ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर हे तीन विभाग तिथेच का राहिले, इथे का नाही आले, हा इतका विषय का लांबत राहिला। पण ज्यावेळी आपण म्हणतो की मुंबईत आलात महाराष्ट्रात आलात, त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रातली नीतिनियमता तिथले नियम तिथली भाषा शिकायला पाहिजे, तसं मला असं वाटतं की कर्नाटकामध्ये असताना आपण कर्नाटकी कानडी भाषा ही शिकायलाच पाहिजे। एक भाषा कम्युनिकेशनसाठी आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी निन्हेसरे येणो कुठं येतं हे बोलल्यानंतर त्याची एक गंमत आहे। मला सोनिया गांधी ह्या काय फार सुंदर हिंदी बोलत नाहीत, पण ज्यावेळी त्या बोलतात त्यावेळी त्यांच्या त्या चुकीच्या का होईना पण त्या हिंदीमध्ये माझ्या भाषेमध्ये माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत हे पाहून मला बरं वाटतं। त्यामुळे आपण जिथे जातो तिथली भाषा ही शिकायलाच पाहिजे, पण आपल्यावर कुठलाही प्रकारचा, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कोणावरही कुठल्याही प्रकारची सक्ती नाही आहे। मनापासून तुम्ही शिकलात तर आनंद आहे, नाही शिकलात तर तुमचा तोटा। आणि म्हणून म्हणतो की भाषा म्हणून तुम्ही ते शिका, संवाद साधण्याचा एक काय म्हणायचं मार्ग म्हणून तुम्ही ते शिका। इथे येण्याची इच्छा आहे, छान आहे, कधीतरी तुमच्या हयातीमध्ये तुम्ही इथे या अशी अपेक्षा आहे। तुम्हाला अशी म्हटल्याप्रमाणे नितेश
या नाटकाद्वारे तुम्ही हा प्रश्न जागोजागी जाऊन पोचवाल, त्यातून काही चांगलं फलित असेल आनंदच आहे. नितेश चार वाक्य बोलताना इतका तोतरा व्हायचा, एक वर्षा दोन वर्षापूर्वी माणूस सत्तेमध्ये आल्यानंतर किती अस्खलित बोलायला लागतं हे मला. तोतरा म्हणजे तोतरा अजिबात उभं राहताना मांजे ना हात आ इथे ठेव की इथं ठेव मग असं ठेव का असं असं व्हायचं त्याचं. पण खरं सांगतो पॉवर आली की माणसामध्ये जो एक काही जो येतो ना आत्मविश्वास त्याच्यासाठी, त्यामुळे आपल्याकडे पॉवर आलेली आहे. आणि आता तू इतक्या मोठ्या पदावर पोचलेला आहेस तेव्हा खरंच, आणि कुठेतरी जर का वाटलं तुला की आम्ही काही करू शकतो बोलवतो, इथे येण्याचं कारण तुझे वडील आहेत, ते माझे मित्र आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर षणमुखानंदमध्ये कार्यक्रमामध्ये बाबा आमट्यांच्या आश्रमाचे 64 लाख रुपये बाकी होते. नारायणची आणि माझी ओळख नव्हती, तरी सुद्धा मी सांगितलं की नारायण अरे म्हटलं हे कसे चालणार संस्था, या तुम्ही पैसेच देत नाही. 8व्या दिवशी आनंदवनला 64 लाख रुपये पोचले होते. तुझे वडील जे म्हणतात ते करतात, तुझ्यात ते कदाचित उतरलं असेल, नसेल तर आण असेल तर आनंद आहे. आणि हा बोलत असताना डोळे मिटले तर नारायणच बोलतोय असं वाटत. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. या संदर्भात पुन्हा 100वा प्रयोग असेल त्यावेळी मला बोलव, त्यावेळी मी नक्की येईन. आणि समजा सोबत भावे बिझी असेल तर मी प्रयोगात काम करेन. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. आपण सगळे आलात. इलेक्ट्रॉनिक मीडियांचा मी फार अतिशय आभारी आहे, तुम्ही हा प्रश्न पोचवणार आहात. आपण बेळगाव कर्नाटकातून आलात, त्यामुळे खरंच तुमचे आभारी आहोत. सगळीच मंडळी इथेही आली आहेत, त्यांचे आभारी आहोत. पाटेकर आले, आपण आला, सगळे आलात, आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. हां, तुझा आभार नको. माझं काम केल्याबद्दल नाना पाटेकरांचे आभार, धन्यवाद. म्हणजे 5 वर्ष ते तुम्ही आपले, त्यांना गोंडस नट लागतात या पुढे. तरुण गोंड. पण नाना पांडेकरांनी जर काम केलं तर माझी गरज आहे, तू करत अशी मी करायला तयार आहे. चांगलंस छानस नाटक सखाराम बाइंडर वगैरे आता म्हटलं का करायचं, नवीन काहीतरी. तू इतकी छान नाटकं करत असतोस, काटकोण त्रिकोण सारखी इतकी सुंदर नाटक आहे, त्यामुळे तसं एखादं कुठलं तरी छान नाटक असेल तर मला सांग. निश्चित मग मी करेन. झालंच पाहिजे म्हणजे काय तुला आता ह्याला झालंच पाहिजे म्हणजे काय झालंच पाहिजे. झालंच पाहिजे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र माहितीये तुझं नाव काय? स्टीफन. मग हरकत नाही. तर स्टीफन काय आहे संयुक्त महाराष्ट्र, म्हणजे हा महाराष्ट्र वेगळा होण्यासाठी त्यावेळेचा एक नारा होता, घोषणा होती की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आणि मग तो झाला. पहिले द्विभाषिक होतं, मग नंतर हे सेपरेट झाले. आपण वेगळा वर्ग घेऊया का याच्यासाठी? चालेल का स्टीफन? लक्षात ठेव. तुम्हाला सोडा, त्यांना संयुक्त महाराष्ट्र म्हणजे माहिती नाही. पण अजून हरकत नाही, आपण म्हणूनच म्हणतो त्यांचा प्रश्न चिघळत राहण्याचं कारण आपल्याला माहितीच नाही नेमकी ही चळवळ काय आहे. त्यामुळे हे नाटक पाहायला ये तू, तुला निश्चितपणे आमंत्रण दिलं जाईल आणि मग तुझ्या लक्षात येईल की झालंच पाहिजे म्हणजे काय. संदेश भेटणार नाही, तू जर त्यांना विचारलंस कुठे भेटणार काय भेटणार मग तो संदेश भेटणार. संदेश संतोष भेटणार. जे म्हणालास की त्यांच्याकडचा जो दुष्काळ आहे, जो आपल्याकडचा दुष्काळ आहे, जो 98-97 वर्ष चालला, पण आपल्याकडे राज्यकर्ते दुष्काळाबद्दल बोलताना कोणत्याही भाषेत बोलायला लागलेत. एक संवेदनशील कलावंत आणि एक संवेदनशील माणूस नाही. मला एक प्रामाणिकपणे आता इथे आहात असतं तुम्हाला सांगतो की
मी ज्यावेळी एक नाठाण नाना म्हणून मी वैयक्तिक आमचं आम्ही एकत्र असतो त्यावेळी आणि आम्ही तिथे बोलतो ते आणि मी ज्यावेळी हे सगळे असतात त्यावेळी तुम्ही माझ्याकडे एक नट म्हणून एक काहीतरी जबाबदार नट म्हणून काहीतरी अपेक्षा असतात त्यावेळी मी तुमच्यासमोर बोलतो तो याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. वैयक्तिकरित्या आम्ही जे बोलतो ते आमच्यात असतं. तिथे जर तू कॅमेरा लावलास आणि जर बोललास की नाना हे असं कसं बोललं तर आम्ही बोललो. पण इथे बोलत असताना मी ते पाळायचे असतात नियम आणि जर तसे कोणी पाळत नसेल तर त्याचं त्याला प्रायश्चित्त बाकीची मंडळीच देत राहणार आहेत. त्यामुळे त्याला सरते शेवटी चांगलं काय वाईट काय हे तुला मला कळत असतं रे. म्हणजे तू हा प्रश्न विचारतोय अजितवरनं मला माहिती आहे. पण अजितचं चुकलं होतं, अजितने त्याची माफी मागितली, पण हे चुकलं हे त्याच्या बोलल्यानंतरच त्याच्या लक्षात आलं असेल. पण काय असतं, प्रत्येकाचे काहीतरी छान स्ट्रॉंग पॉईंट्स असतात. तर अजितनी बोलणं भाषण करणं हा त्याचा स्ट्रॉंग पॉईंट नाही, त्याचं कदाचित काम करणं असेल. तर आपण ज्या जो आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे तिथे आपण आपल्याला प्रूव्ह करावं, बाकीच्या गोष्टी नाही. आपण अनवधानानं काही वेळ बोलून जातो तसं करू नये. आणि निश्चितपणे शब्द हे तुम्हाला फार विचित्र कुठल्या कुठे नेऊन ठेवतील, वर नेतील, खाली नेतील, कुठेही नेतील. आणि ही आपली जबाबदारी म्हणजे सामाजिक तुम्ही हे झाल्यानंतर म्हणजे काय पद्मश्री मिळाल्यानंतर मला तर भीतीच वाटायला लागली. मी काय बोलतो, कुठे बोलतो, कसं उभं राहायचं, आता इथं उभं राहायचं का नाही चालणार, कोणीतरी पटकन फोटो काढेल, आता उभं राहून कसं करत चालेल असं मला सतत वाटतं. कारण त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या फार महत्त्वाच्या आहेत. पद्मश्री मिळणं हे एक म्हणजे कठीण आहे पण ते सोपं आहे म्हणे, पण ती टिकवणं हे फार कठीण आहे. कारण ती परत घेतली तर त्याच्यासारखा अपमान नाही आहे. त्यामुळे हे सगळं तुम्हाला सांभाळायला पाहिजे. फार महत्त्वाचं शस्त्र आहे रे. यांना विचारा ना रे, हे नाटक मी आपलं उगाच आज मी दोघं एकत्र काम करताय, दोघांची शैली आणि मी संतोषचा फॅन आहे, प्रश्नच नाही. आणि मला म्हणजे मगासपासून बरेच शैलीबद्दल बोलत आहे. मला असं वाटतं की मुक्तनाट्यातून संदेश पोचवणं ही आपल्याकडे परंपरा आहे आणि संतोष पवार या पद्धतीचीच नाटकं जास्त आत्तापर्यंत करत आला आहे. ते यदा कदाचित हे त्याचं जिवंत उदाहरण आहे की संबंध भारतातल्या राजकारणातला गोंधळ सांगण्यासाठी त्यांनी जो एक प्रकार निवडला, रामायण म्हणा, महाभारत म्हणा, आणि ती मिसळ करून तुमच्या समोर मांडलं. मला वाटतं त्या दृष्टीने संतोष हा हे या प्रकारचं नाटक करायला अत्यंत योग्य माणूस आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की या प्रकारचं नाटक किंवा अशा प्रकारचा विषय नाटकाच्या माध्यमातून जर मांडला तर तो लोकांपर्यंत पोचेल. म्हणजे मला खरं सांगायचं तर नाटकाने जनजागृती होते की नाही याची खात्री नाही, नाटकाने क्रांती होते की नाही याची खात्री नाही, पण निदान लोकांना ही समस्या आहे याची जाणीव तरी पूर्णपणे होते. तर याचं एक उदाहरण आणि या प्रकारचं नाटक करताना मला असं वाटतं की हे नाटक लेखनापासून प्रयोगापर्यंत उचकून करायचं नाटक आहे. जसं जसं आता ते ज्या जोमाने घोषणा देत होते संख्येने कमी असले तरी त्या पद्धतीने, तर त्याच्यावरनं मला एक या पद्धतीच्या नाटकाबद्दलचं उत्पल दत्त यांचं एक विधान आहे ते मला फार महत्त्वाचं वाटतं. दिल्लीला श्रीराम सेंटरमध्ये त्यांनी या प्रकारच्या नाटकाबद्दल ते बोलले. त्यानंतर त्याने एका विद्यार्थ्याने उठून विचारलं की वाय आर यू सो लाऊड इन युअर काइंड ऑफ थिएटर, तर ते म्हणाले सन आय एम लाऊड बिकॉज आय वॉन्ट टू बी हर्ड. माझं ऐकावं तुम्ही यासाठी मी हे करतोय, म्हणून आमचं ऐकावं आणि बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यावर तुम्ही विचार करावा म्हणून हे नाटक करतोय आम्ही. आणि हे करत असताना केवळ संदेशाचा डोस पाजणे हा उद्देश नाही आहे, तर त्याच्या जोडीने तुमचं रंजन करत करत तुम्हाला गोष्ट सांगत सांगत ते तुमच्यापर्यंत मांडायचं. आणि मला असं वाटतं हे करायला प्रदीप राणे सारखा लेखक, सुबोध सारखे कलावंत आणि संतोष पवार सारखा दिग्दर्शक असं कॉम्बिनेशन आणि पंचीकरण सारखा निर्माता जो जिद्दीने हे सर्व ठिकाणी पोचवेल असं मला एकूण या सगळ्या नाटकाबद्दल झालाच पाहिजे या असं म्हणावं असं वाटतं. स्टीफन झालाच पाहिजे कळलं. मी सांगतो त्याच्यानंतर लोकमान्य हे त्याचं चित्र आहे ते सुरू होणार आहे, त्यामुळे त्याच्यात तो जास्त अडकेल. बरं, लोकमान्याची भूमिका करणं हा केवढं मोठं शिवधनुष्य आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यासाठी तो अभ्यास त्याला तो मिळणारा वेळ, पण त्यातूनही वेळ काढून तो हा एक प्रयोग करतोय त्याबद्दल छान धन्यवाद. आता तू सांग मला तू त्याच्याबद्दल.
नाही माझं जसं आता नानांनी पूजा करून त्याचा मुहूर्त केला तर मी असं समजतो की मी नाटकाचा प्रयोग करून त्याचा मुहूर्त करणार आहे. सुरुवात मी करून देणार आहे आणि पुढे नाटक म्हटलं की त्याची तालीम आली, तालमीबरोबर त्याचे प्रयोग करणं आलं आणि ते प्रयोग करायचे म्हणून ते नाटक करतात. एक प्रयोग करून बंद करायचं त्याला इव्हेंट म्हटलं असतं, पण त्या प्रयोगासाठी देण्यात लागणारी कमिटमेंट या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि आपल्यामुळे कोणाचं अडू नये नाटकाचे प्रयोग व्हावेत म्हणूनच हा निर्णय मी सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे की याची सुरुवात मी करून द्यायची आणि पुढे याचे प्रयोग दुसरा कुठलं तरी तेवढ्या नावाची कलावंत त्याचे प्रयोग महाराष्ट्रभर किंवा अजून जिथे जिथे प्रयोग करायचा तिकडे तिकडे तो करेल. त्यामुळे जसं नानांनी पूजा करून मुहूर्त केला तसं मी प्रयोग करून मुहूर्त करतो. पण मध्ये वेळ मिळाला तर पुन्हा एखादा प्रयोग करशील की समजा? अर्थात करीन, फक्त मी ते आता कमिट करत नाही, कारण कमिट केलं की ते अंगावर येतात. नाही करशील मी म्हणून अंगावर येत. तू मगाशी जसं म्हटलंस ना की ज्यावेळी क्रांती होत नाही नाटकामुळे, त्यावेळी समदुःखी असतात सगळे ना, त्यावेळी होऊ शकतो. पण इथे काय होते, फक्त त्या काठावरच्या लोकांची दुःख आहेत आणि आम्ही इथे सुखरूप आहोत. त्यामुळे सगळेच जर दुःखी असतो ना तर मग झाली असते. आणि दुसरं म्हणजे हे नाटक करायचं कारण, याचा एक तर प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. माझं स्वतःच्या बेळगावमधल्या लोकांवरती अनेक म्हणजे अनेक वर्षांपासूनच माझा त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे, कारण माझ्या एका अत्यंत उत्तम चित्रपटाचं शूटिंग मी बेळगावमध्ये केलं आहे. त्या चित्रपटाला त्या काळात अनेक पारितोषिकही मिळाली होती. बेळगावमध्ये माझं सातत्याने येणं जाणं असतं, तिथल्या अनेक लोकांचे माझे पत्रव्यवहार असतात, त्यांचे माझे फोन चालू असतात. माझ्या एका नवीन चित्रपटाचा मुहूर्त जे मी दिग्दर्शन करतो आहे त्याचा मुहूर्तही मी बेळगावमध्येच करतो आहे, याचंही एक स्पेसिफिक कारण आहे. त्यामुळे त्या काय आहेत गोष्टी आम्ही नंतर उघड करीन, पण माझे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि मी कुठेही मराठी माणूस असला तरी तो आपला स्वतःचा असतो. तो बेळगावमध्ये असू देत, इंदोरमध्ये असू देत, ग्वाल्हेरमध्ये असू देत, तसा हा बेळगावमधला माणूस मला माझा वाटतो, म्हणून मी त्याच्यासाठी हा प्रयोग करतो. आणि एक त्याच्या जोडीने एक काय त्याला काही गुप्त स्फोट म्हणण्यामध्ये काही असं हे नाही, परंतु जसं सुबोध एक प्रयोग करणार आहे तसं सुबोधच्या जागी कदाचित एकच माणूस पुढचे प्रयोग करायला नसेल. जसं सुबोध आहे तसे त्याच योग्यतेचे आणि तसे आम्ही काही इतर माणसं निवडू, ते त्याचे थोडे थोडे प्रयोग करतील महाराष्ट्रभर. नक्की धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्ही आलात, हे पोहोचवलं, विषय फार महत्वाचा आणि दिग्दर्शक आपण काहीतरी एखादी म्हणजे मुख्य